ओम शांति। प्रकृति, आत्मा आणि परमात्मा या तीन मुख्य तत्वांनी संपूर्ण सृष्टी बनलेली आहे। या प्रकृतीमध्ये अनेक वन्यजीव आहेत, पशु पक्षी प्राणी, परंतु कुणालाच एक वरदान नाही आहे जे फक्त आणि फक्त मानवाला आहे। एखाद्या प्राण्याला पक्षाला काही शारीरिक पीडा झाली, दुःख झालं, त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू पाहतो आपण आणि त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो की याला यातना होत आहेत, दुःख होत आहे, आणि त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी आपण मानव प्रयत्नशील असतो। परंतु एक वरदान प्रकृतीचं, निसर्गाचं, किंबहुना भगवंताचं आपल्याला मिळालेलं आहे आणि ते फक्त मानवालाच आहे आणि ते फक्त हसण्याचं आहे। पहा, एखादा कुत्रा आहे तो कसा हसेल, एक इमॅजिनेशन करा। मांजर आहे ते कसं हसेल, लायन आहे, बंदर आहे, परंतु मानवाचं हास्य आणि याच्यामध्ये विशेष करून लहान बाळ, लहान मुलं आपण का पसंत करतो? परमात्मासुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये म्हणतात की बडे तो बडे है लेकिन छोटे भी सुभान अल्लाह होते हैं। कारण परमात्मा किंवा देवी देवता यांना आपण नेहमी हर्षित मुखानेच पाहिलेलं आहे ना, आणि ते हर्षित मुख चेहरे बघितल्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा लोक का जातात? फक्त आणि फक्त देवतांचा हर्षित चेहरा पाहण्यासाठी जातात। सकाळी हर्षित मुख पाहिल्यानंतर आपला दिवस चांगला जाईल या उद्देशानेच। मेचा पहिला संडे जो आहे मे महिन्यातील, तो वर्ल्ड लाफ्टर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो संपूर्ण विश्वामध्ये, विश्व हास्य दिवस। आणि याचं जे श्रेय आहे ते विशेष करून हास्य योग प्रमुख डॉक्टर मदन कटारिया यांना जातं की ज्यांनी 1998 साली या हास्य दिनाची घोषणा केली। आणि विशेष करून माणसानं हसत राहिलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे हा उद्देश ठेवून आज हसणे आणि हसवणे ही एक केवळ आर्टच नाही आहे तर माणसाच्या जीवनामध्ये योग आणि चिकित्सेचा भाग बनलेली आहे। आजच्या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण हसणं आता विसरत निघालेले आहोत आणि सर्वजण टेन्शनमय वातावरणामध्ये जगत आहोत। ताणतणाव वाढत निघालेला आहे, डिप्रेशन फ्रस्ट्रेशन वाढत निघालेलं आहे, आणि अशा वातावरणामध्ये एक निखळ हास्य आपल्याला एक मेडिसिन किंवा चांगल्या संजीवनी बुटीचं काम करेल यात शंका नाही। माणूस बोलताना जितका ऑक्सिजन घेतो ना, त्याच्या 6 पटीनं जास्त ऑक्सिजन आपण हसत असताना घेत असतो। आणि म्हणूनच मनोवैज्ञानिक नेहमी सांगतात की जो हसता आहे, मुस्कुराता रहता आहे, खुश रहता आहे, उसका ब्रेन और ब्रेन के साथ पूरी बॉडी ॲक्टिवेट रहती है। आणि म्हणून माणसाला जर हसायचं आहे, आता हसण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण जर अभ्यास केला, आपण हसतो पण नेमकं कधी, कुठे, कसे? एखादा जोक कुणी सांगितला तर हसतो, किंवा कुणी पडलं तर हसतो, एखाद्याचं वाईट झालं तरी आतल्यात हसतो, मनातल्या मनात गोड आपल्याला वाटत असतं। परंतु हे जे हास्य आहे हे आपल्या शरीराला घातक हास्य आहे। जर आपण चांगले जोक्स ऐकून जर हसत असू किंवा निखळपणानं हसत असू तर ती खुशी आपल्या संपूर्ण बॉडीला ॲक्टिवेट करत असते, आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, मांसपेशीचं जे आकुंचन असतं ते कमी होऊन जातं, आपण हसायला लावलो की दुःखसुद्धा आपलं कमी होतं आहे ना, सर्वांना अनुभव आहे ना याचा। देवतांनासुद्धा आपण पाहतो, नेहमी हसतानाच पाहतो आपण, कारण गोल्डन एजमध्ये देवतांचे चेहरे हर्षित आहेत, हसतात म्हणजे कुठेही कधी कसंही असं नाही आहे। विनाकारण हसण्यालासुद्धा आज वेडेपणा म्हटलं जातं, वेडी माणसं असेच हसत राहतात, परंतु असं हास्य नाही आहे। कारण जेव्हा आपण हसतो त्यावेळेला दुःख आपलं कमी होतं, क्रोध तर बिलकुलच आपल्याला तेव्हा येत नाही ना, आत्मसंतोष प्राप्त होतो, सुख मिळतं, खुशी प्राप्त होते, आणि शरीराबरोबर संपूर्ण आपलं शरीर, आपलं मन, इंद्रिया, आत्मा,
कम्प्लिटली रिलॅक्स होऊन जातात. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू स्टे हेल्दी अँड हॅपी देन यू ऑल नीड केअरफ्री लाफिंग. आणि शुद्ध स्वच्छ हसणं, लाफर इज द मोस्ट इफेक्टिव मेडिसिन दॅट कम्स फॉर फ्री अँड दॅट डझंट इव्हन नीड ए प्रिस्क्रिप्शन. डॉक्टरांच्याकडे जायचीसुद्धा काही गरज नाही, प्रिस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारचं हे हास्य आपल्याला खूप उपयुक्त आहे. ए गुड लाफ इज अ सनशाईन इन द हाऊस. गोड स्मित हास्य जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये, जीवनरूपी घरामध्ये येणारं हे सूर्याची किरणं आहेत. चार्ली चॅप्लिन, बेताज बादशहा त्यांची आपण फिल्म बघत असतो ती फक्त आणि फक्त हसण्यासाठीच. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, अ डे विदाऊट लाफर इज ए डे वेस्टेड. एक दिवससुद्धा आपला विना हसता जर जात असेल तर आपण तो दिवस काय केलेला आहे, वेस्ट केलेला आहे. तर विशेष करून माझ्या सर्व बांधवांना आज एवढं सांगेन की आपण सर्वजण करोना व्हॅक्सिनेशन घेत असताना खूप घाबरत आहोत, घेऊ की नको अशा वातावरणामध्ये आहोत, पण घ्यायलाच हवं आहे. पण ते घेत असताना लाफर इज अॅन इन्स्टंट व्हॅक्सिनेशन हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. हसणंसुद्धा काय आहे, छान व्हॅक्सिनेशन आहे. आणि म्हणून देवी देवता श्री राम, श्री सीता, श्री लक्ष्मी, श्री नारायण यांना आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेला आम्हाला खुशी होते. श्रीकृष्णाला जेव्हा नाचताना आपण पाहतो त्यावेळेला आणखीन खुशी होते, कारण नाचणं हा सुद्धा एक एक्सरसाइज आहे. आणि तो ज्यावेळेला तुम्ही खुशीमध्ये येता त्यावेळेलाच तुम्ही डान्स करू शकता. आणि म्हणून आज विशेष आजच्या दिवशी जो आपण हा दिवस सेलिब्रेट करतो आहे, तर आपण नेहमीच स्वतःलाही खुश ठेवूया, इतरांनाही खुश ठेवूया. कारण खुशी देणं आणि खुशी घेणं, खुश राहणं हे खूप मोठं दुवाचं काम करत आहे. आणि आजच्या मितीला तर आपण सर्वजण या परिस्थितीला आनंदानं आपल्याला तोंड द्यायचं आहे. सर्वांना मिळून गव्हर्नमेंटने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करून स्वतःला खुश ठेवूया. पुन्हा एकदा आजच्या वर्ल्ड लाफ्टर डेच्या विशेष तुम्हा सर्वांना शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.